नमस्कार मित्रमैत्रिणींनो जीवनात हे करा जेणेकरून जगण्यातील त्रास कमी होईल एकदा एका व्यक्तीवर लक्ष्मी रुचली आणि जाता जाता त्याला म्हणाली आत्ता माझ्या जागी तुझ्या घरात दारिद्र्य येणार आहे परंतु मी तुला एक वरदान मागण्याची संधी देत आहे तुझी इच्छा असेल तर मग माणूस खूप समजूतदार होता तो म्हणाला जर दारिद्र्यच येणार असेल तर त्याला कोणी थांबवू शकत नाही बस फक्त त्याला म्हणावं माझ्या परिवारात एकमेकांवरचं प्रेम आणि जिव्हाळा कायम राहू दे लक्ष्मी तथास्तु म्हणाली आणि निघून गेली काही दिवसानंतर धाकटी सून स्वयंपाक बनवत होती तिने भाजीला मीठ मसाला टाकला आणि दुसरं काम करायला निघून गेली त्यानंतर मोठी सून आली न चाकताच मीठ टाकलं आणि कामाला निघून गेली त्याचप्रमाणे आणखी दोन सुनांनी न चाकताच भाजीत मीठ टाकलं आणि निघून गेल्या जेव्हा माणूस आला आणि जेवायला बसला तर भाजी खारट लागल्यावर तो समजून गेला की दारिद्र्य आलेला आहे त्यानं काही न बोलता जेवण केलं आणि निघून गेला त्यानंतर मोठा मुलगा जेवायला बसला तेव्हा खारट लागल्यानंतर विचारलं बाबांनी जेवण केलं का तेव्हा बायको हो म्हटली नंतर त्यानं विचार केला की जेव्हा वडील काही बोलले नाही तर मी कशाला बोलू त्याचप्रमाणे परिवारातल्या सगळ्या लोकांनी एकमेकांविषयी विचारलं आणि काही न बोलता सर्वांनी जेवण केलं संध्याकाळी दारिद्र्य त्या माणसासमोर आलं आणि म्हणालं मी निघून चाललो आहे माणूस म्हणाला का दारिद्र्य म्हणाल तुम्ही लोकांनी अर्धा किलो मीठ खाल्लं तरी पण भांडण केलं नाही ज्या घरात इतक्या खारटपणानंतरही तुमची गोडी कमी झाली नाही त्या घरात मी राहू शकत नाही तेव्हा लक्षात ठेवा भांडण आणि ईर्षा यामुळं आपलं नुकसान तर होतच पण ज्या घरात प्रेम शांती आणि आपुलकी असते तिथंच मात्र लक्ष्मी नेहमी वास करत असते तेव्हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच छोट्याशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद